सिटी लिंकच्या त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या बसमधून धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. महिरावणी जवळ पोलिसांनी वाहतूक अडवली आहे, त्यामुळे 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाली होती. आताच सिटी लिंकची बस अडकली, त्यात बसमधून अचानक धूर निघू लागला आणि प्रवाशांनी भीतीपोटी बसमधून बाहेर पडण्यास उड्या मारण्यास सुरुवात केली. बस चालकाने बस त्वरित बाजूला घेतली. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बस बाहेर काढले. बसला आग लागली नव्हती, तर क्लचमधून धूर येत होता. बाजूलाच असलेल्या महिंद्रा डेपोतून अग्निविरोध आणून क्लचमधून निघत असलेला धूर नियंत्रणात आणण्यात आला. ही सदोष बस पुन्हा रिकामीच नाशिककडे रवाना झाली. मात्र बसमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एनसीएनएक्ससाठी प्रतिनिधी रोहन दान, नाशिक.